आज आपण या व्हिडिओमध्ये कसल्याही प्रकारचा मूळव्याध कोम येणे रक्त पडणे खास सुटणे सूज येणे जळजळ होणे गुदद्वाराच्या जागी सूज येऊन इन्फेक्शन तयार होणे यासारख्या तक्रारींवर खात्रीशीर घरगुती रामबाण उपाय पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा मित्रांनो मूळव्याध हा एक अत्यंत त्रासदायक विकार आहे सोप्या भाषेत गुदद्वाराच्या आतल्या व बाहेरच्या भागातील फुगलेल्या व सुजलेल्या तसेच दुखणाऱ्या रक्तवाहिन्यांना मूळव्याध झाला आहे असं आपण म्हणत असतो मूळव्यादाचा त्रास वेदनादायी असला तरीही खुलेपणाने त्यावर बोलले जात नाही काहीजण सांगतच नाही त्यामुळे तो आजार बळावतो आणि आपल्याला खूप त्रास होऊ लागतो ऑपरेशन करण्याची वेळ आपल्यावर येत असते जर तुम्हाला मूळव्याध अगदी घरी बसल्या लवकरात लवकर समूळ बरा करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे तर मित्रांनो या उपायासाठी आपल्याला कोणत्या वस्तूंची आवश्यकता आहे हा उपाय कसा करायचा उपाय सुरू असताना कोणती पथ्ये आपण पाळायची ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात मित्रांनो हा उपाय करण्यासाठी पहिली वस्तू आपल्याला लागणार आहे ती म्हणजे जीर प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असणारा जिरं आपल्याला या उपायासाठी लागणार आहे कारण या जिऱ्यामध्ये फायबर व वाद कमी करण्याची नैसर्गिक क्षमता असते त्यामुळे खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचन होऊन शौच सुलभ मळ मऊ होऊन पोट संपूर्णपणे विना त्रास साफ होते कारण व्यवस्थित पोट साफ न झाल्यामुळे आपल्याला शौच करताना अतिरिक्त जोर द्यावा लागतो बद्धकोष्ठता आपण ज्याला म्हणतो त्यामुळे गुदद्वारातील रक्तवाहिन्यांवर दाब येऊन त्या फुटतात सुजतात किंवा त्यामध्ये इन्फेक्शन तयार होतं बाहेर येतात हे होऊ नये म्हणून जिरं खूपच उपयुक्त मानलं जातं त्यामुळे जिऱ्याचा वापर आपण या व्हिडिओमध्ये करतोय पण जिऱ्याचा वापर कसा करायचा हे देखील खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो जिऱ्याचा वापर करण्यापूर्वी हे जे जिरं आहे साधारण वाटीभर जिरं घ्या ते तव्यावर व्यवस्थित जवळपास नव्वद टक्के चांगलं भाजून घ्या मित्रांनो जोपर्यंत जिऱ्याचा भाजल्याचा वास येत नाही तोपर्यंत हे जिरं भाजायचं आहे आणि भाजून घेतल्यानंतर ते आपल्याला मिक्सरच्या सहाय्याने अशा पद्धतीने जिऱ्याची आपल्याला बारीक पूड तयार करायची आहे मूळव्यात कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आपलं घरगुती औषध तयार झालेलं आहे आता याचा वापर कसा करायचा ते आपण समजून घेऊयात मित्रांनो हा उपाय जेव्हा तुम्ही करणार तेच तुम्ही तेलकट तुपकट बाहेरील बेकरीचे पदार्थ सेवन करायचे नाही आहे अतिरिक्त जास्त मोठ्या प्रमाणात मांसाहाराचं सेवन करायचं नाही आहे कारण हा उपाय उपायाचा रिझल्ट जर तुम्हाला लवकर हवा असेल तर या गोष्टी ही पथ्ये तुम्ही पाडली पाहिजेत तर मित्रांनो हे कधी वापरायचं हे आपण आता समजून घेऊयात मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही जेवण करणार त्यावेळेस जेवणासोबत जास्त पाणी प्यायचं नाही आहे एक ते दोन घोट पाणी प्यायचं आहे जेवण झाल्यानंतर पाणी प्यायचं नाही आहे त्यानंतर पंधरा मिनिटांनी हे जिरेपूड एक ग्लास पाण्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून पंधरा मिनिटांनी सेवन करायचं आहे असं तुम्ही सकाळ संध्याकाळ करायचं आहे साधारण तीन ते चार तासामध्ये मुडव्यात कमी व्हायला सुरुवात होते मित्रांनो ही जी उरलेली पूड आहे ही आपल्याला पुढच्या वेळेस वापरायची आहे ही आपल्याला काचेच्या हवाबंद बाटलीत अशा पद्धतीने भरून ठेवायची आहे जर मूळव्याधाची सुरुवात असेल तर साधारण एक ते दोन दिवसात तुमचा मूळव्याध बरा होऊन जाईल मूळव्याध जर मोठ्या प्रमाणात वाढला असेल तर सलग पंधरा ते वीस दिवस हा उपाय करा तुम्हाला मूळव्याधाचं ऑपरेशन करण्याची वेळ येणार नाही मूळव्याधाचे संपूर्ण त्रास यामुळे दूर होऊन जातात